सर्वप्रथम मी प्रमोद जगधने स्कॉलरशिप एस डी ए रायझिंग स्कॉलर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एस डी ए रायझिंग स्कॉलर ह्या ॲपमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप परीक्षेत मराठी विषयात हमखास आणि निश्चित असा गुण मिळवून देणारा प्रश्न प्रकार म्हणजे अलंकार अलंकार या शब्दाचा अर्थ दागिना असा होतो आज आपण अलंकारिक शब्द शिकणार आहोत त्यामुळे जणू मराठी भाषेची गोडी किंवा सौंदर्य वाढलेलं आहे ती भाषा अधिक परिपक्व अशी झालेली आहे वेगवेगळे अलंकारिक शब्द उदाहरणादाखल आपण बघूया <coughs> पहिला जो अलंकारिक शब्द आहे त्याचं नाव आहे कुळाचा गणपती मग याचा अर्थ असा घ्यायचा का की गुळाने तयार केलेला गणपती म्हणजे गुळाचा गणपती तर नाही गुळाचा गणपती या अलंकारिक शब्दाचा अर्थ असा आहे मंद बुद्धीचा जास्त तल्लख नसलेला चला तर मग आता आपण पुढचं उदाहरण घेऊ पुढचं उदाहरण आहे शेंदाड शिपाई बघा मित्रांनो शिपाई या शब्दाचा अर्थ शूर असा होतो परंतु शेंदाड म्हणजे कमी असं आपण म्हणू शकतो म्हणजेच याचा अर्थ असा भित्रा असा हा या शब्दाचा अर्थ आहे चला तर मग आता पुढच्या शब्दाकडे शब्द आहे खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे बघा आपण एखाद्याला समजावून सांगितलं आणि तरी देखील त्याला न समजलं तर त्याला काही अपशब्द वापरून जर आपण समजावून सांगितलं तर त्याला म्हणतात खेटराने पूजा केली इथे लक्षात चला पुढचा शब्द आहे चरपट पंजरी चरपट पंजरी म्हणजे निरर्थक बडबड कोणताही अर्थ नसलेलं फक्त बोलत राहणं याला चरपट पंजरी असं म्हणतात आणखी तुम्ही कधी पांढरा कावळा पाहिलाय का म्हणजेच काय जी एखादी वस्तू जर अस्तित्वात नसेल एखादा प्राणी पक्षी जर अस्तित्वातच नसेल तर आपण त्याला काय म्हणतो निसर्गात नसलेली वस्तू म्हणजे पांढरा कावळा पुढचा अलंकारिक शब्द आहे पिकले पान बघा पिकले म्हणजे जास्त दिवसाचे म्हणजे काय ज्या माणसाचं वय जास्त झालंय म्हणजे तो कसा असेल म्हातारा येत लक्षात पुढे जाऊ गाजर पारखी गाजर पारखी म्हणजे पारख करणारा पण कस कुठल्याही गोष्टीची पारख करणारा म्हणजे याला आपण विनाकारण पारख करणारा त्याचाच अर्थ मूर्ख माणूस असाही होऊ शकतो आणि पुढचा जो शब्द आहे तो आहे नंदी बैल बघा आपल्या घरामध्ये एक संवाद नेहमी ऐकायला मिळतो नवऱ्याने बायकोचं ऐकलं तर बाकीची माणसं काय म्हणतात हा नंदी बैल झाला म्हणजे काय ज्याचा किंवा होला हो म्हणणारा अशी व्यक्ती ज्याला नंदीबैल असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे अरुण्य रदन अरुण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य बराच वेळा आपण वेगवेगळ्या गोष्टी सांगत असतो परंतु त्या गोष्टीचा उपयोग नसतो येते लक्षात अशी कृती की जिचा उपयोग नाही तिला आपण अरुण्य रुदन असं म्हणतो पुढचा शब्द आहे मेषपात्र मग मेष नावाची रास म्हणजे मेषपात्र का तर नाही ज्याला काही समजत नाही उदाहरणार्थ आपण त्याला बावट माणूस असं म्हणतो पात्र या अलंकारिक शब्दाचा अर्थ बावट माणूस असा आहे पुढचा एक शब्द बघूया अकलेचा कांदा म्हणजे काय मूर्ख मनुष्य त्याला अक्कल नाही अशी व्यक्ती म्हणजेच काय मूर्ख बरोबर चला आता आपण पुढच्या शब्दाकडे जाऊ गंडांतर गंडांतर म्हणजे काय तर भीतीदायक संकट संकट मोठ संकट त्याची आपल्याला भीती वाटू शकते येते लक्षात पुढचा अलंकारिक शब्द आहे सुळावरची पोळी जीव धोक्यात घालून केलेलं काम याला आपण सुळावरची पोळी म्हणतो एखादी कठीण गोष्ट आहे त्या ठिकाणी जाऊन आपला जीव जाऊ शकतो तरी सुद्धा आपण ती गोष्ट करतोय अशा अर्थाने जो अलंकारिक शब्द वापरला जातो त्याला आपण सुळावरची पोळी असं म्हणतो पुढचा शब्द आहे दळूबाई बघा घरात काम करणारा घरात दळण दलन, दळणारा म्हणजेच काय अतिशय भेकड मनुष्य किंवा भित्रा माणूस हे ते लक्षात दळूबाई म्हणजे समाजात बाहेर जाऊन काम करण्याचं धारिष्ट ज्याच्यात नाही अशाला आपण दळुबाई असं म्हणू शकतो आणि आता शेवटचा शब्द बघूया तो शब्द आहे धोपट मार्ग बघा सरळ किंवा नेहमीचा मार्ग असं म्हटलं जातं बघा धोपट मार्ग सोडू नका सोडू नको अशा वेळी आपण ऐकलेल्या आहेत येते लक्षात तर आत्तापर्यंत आपण बरीचशी अलंकारिक शब्द समजून घेतली पण यापुढे आणखी जास्त जर तुम्हाला अलंकारिक शब्द जर जाणून घ्यायची असेल तर एस डी ए रायझिंग स्कॉलर प्रावीण्य वर्ग प्रश्न पेढी आवर्जून खरेदी करा त्यामध्ये किमान पन्नास शब्द तर तुम्हाला सुरुवातीलाच अभ्यासाला मिळतील आणि किमान सत्तावीस प्रश्न तुम्हाला त्यावर आधारित विचारलेले आहेत आणि जर तुम्ही एस डी ए रायझिंग स्कॉलर हे ॲप डाउनलोड केलं समोर तुम्हाला त्याची माहिती त्या ठिकाणी दिलेली आहेच येथे लक्षात आता ये ही माहिती तुम्ही त्या पद्धतीने प्लेस्टोरला ते ॲप डाउनलोड करा इन्स्टॉल करा आणि काही जर माहितीची गरज असेल तर त्याचा स्क्रीनशॉट काढा धन्यवाद